हा प्रश्न आमच्याही डोक्यात होता की साहेब आम्ही सर्व माझं जे लाईफ आहे ते तुम्हाला होऊन दिलेलं आहे पक्षाच्या भूमिकेपासून आम्ही इतकं थोडंही लांब गेलेलो नाही मी एरोडलोला रॅली काढली किमान दहा ते पंधरा हजार लोक माझ्या रॅलीत होते मी त्यांच्या साक्षीने फॉर्मदेखील भरला फॉर्म भरून बाहेर येताना अजितदादांचा निरोप आला मग म्हटलं तुम्हाला काय वाटतं म्हटलं साहेब काळ्या दगडावरची रेगी की सतीश पाटील तुम्हाला विश्वास आहे म्हटलं साहेब विश्वास आहे ठीक आहे म्हणे पण विचारपूर्वक निर्णय घ्या म्हटलं साहेब विचारपूर्वकच सांगतो की सतीश पाटीलच निवडून येईल तुम्ही विश्वास ठेवा ते म्हटलं ठीक आहे मी तुला उद्या अकरा वाजता मी फॉर्म पाठवतो आता तुम्ही म्हणाला की शरद पवारांनी तुम्हाला प्रत्येक वेळी न्याय दिलेला आहे आत्ता जर मतदारसंघातली परिस्थिती बघितली ही जागा आहे शिवसेनेकडे शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत मग जागा वाटपामध्ये ज्याचा आमदार त्याची जागा असं सूत्र आहे मग आता ही जागा जर शिवसेनेला गेली तर शरद पवार कसे न्याय देणार तुम्हाला याच्यात दोन प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात पाच आमदार शिवसेनेचे हे शिंदे गटात गेलेले हो। मला जे आदरणीय पवार साहेबांनी जे सूत्र आहे किंवा आमचे अध्यक्ष राज्याचे जयंत पाटील यांनी जे सूत्र सांगितले हा प्रश्न आमच्याही डोक्यात होता की साहेब आम्ही सर्व माझं जे लाईफ आहे ते तुम्हाला होऊन दिलेलं आहे पक्षाच्या भूमिकेपासून आम्ही थोडंही लांब गेलेलो नाही मलाही लोकसभेच्या निमित्तानं आव्हान होतं पक्षाकडून की तुम्ही लोकसभा लढत असाल तर आपण तुमचंही नाव घेऊ पण मी सांगितलं की मला लोकसभा लढायची नाही माझं राहिलेलं जे स्वप्न आहे मतदारसंघाचं विकासाच्या बाबतीत ते मला परिपूर्ण करायचं आहे कारण मी चौदाला लोकसभा लढलो आहे आदरणीय पवारसाहेबांनीच मला आग्रह केला होता की चौदाची लोकसभा लढावी मी लढलो पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मोदी साहेबाची सुरुवात आणि मोदीचं मोदी झालेलं ते कार्ड याचा बळी मी त्यावेळेला ठरलो वास्तविक आमचाच एक कार्यकर्ता त्यावेळेचा आम्हीच ज्यांना राजकारणात एंट्री दिली जे नगराध्यक्ष केले प त्यांना आम्ही मार्केट कमिटीला के सभापती केलं तेच तिकडे जाऊन खासदार झाले त्यामुळे ते चौदाला विरोधात उभे राहिले नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना आम्ही नेतृत्व दिलं होतं ते खासदार ए टी नाना पाटील पण पवारसाहेबांचा आदेश मी मानला कारण वातावरण तसंच दिसत होतं लोक आमच्याबरोबर होती पण लोकांना हो एकदा नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान पाहिजे त्याचा बळी सतीश पाटील ठरला ठीक आहे मी पराभव मान्य केला आपल्या माहितीसाठी सांगेल की चौदाला हा विषय आला होता मी जेव्हा पराभूत झालो चौदाला सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणूक लागली त्यावेळेला असं वातावरण तयार केलं गेलं की आता सतीश पाटलाचं मतदारसंघात काही राहिलं नाही आमच्या पक्षांतर्गत अनेक लोक आहेत की जे सतीश पाटलाला घालवायला निघालेले ने माझ्या नेतृत्वाला कुठेतरी तो अडसर ठरतो त्यामुळे आता मी नाव सांगणार नाही कोण आहेत असं पण आहेत प्रत्येक पक्षात कोणी पुढे जाणारा माणूस असेल त्याला रोखण्याचा काही लोक प्रयत्न करतात पण त्यावेळेला माझा असा लोकांनी पवारसाहेबांकडे किंवा दादापडे असा इतिहास मांडला की इतक्या मतानं सतीश पाटील लोकसभेला पडले आता तिथे नवी विधानसभेला ते कसे निवडून येतील त्यामुळे नवीन चेहरा दिला पाहिजे अशी संकल्पना मांडली गेली माझ्या जीवनातला तो एक मोठा वेगळा प्रसंग होता काय केलं पाहिजे या प्रकारचा विचार राजकारणात कसा करावा हो किती कोणाशी प्रामाणिक राहावं हो, या प्रकारचा तो विचार होता आपल्या माध्यमातनं जनतेला मी हे सांगू इच्छितो की असे अनेक घाव मी झेललेले आहेत आज जो प्रश्न विचारला तुम्ही की हा मतदारसंघ कुठे जाणार हाही प्रश्न त्यावेळेला होता तो विरोधी पक्षाचा नव्हता पण माझ्याच पक्षात तयार झालेलं चित्र होतं मी चौदाला मला वाटलं की मलाच तिकीट मिळेल मीच याचा हक्कदार आहे कारण पक्ष आणि ते वाढवण्यात मी कुठेही कमी पडलो नव्हतो त्यामुळे मला असा विश्वास होता की साहेब मलाच तिकीट देतील मी एरोडोला रॅली काढली किमान दहा ते पंधरा हजार लोकं माझ्या रॅलीत होते मी त्यांच्या साक्षीने फॉर्म देखील भरला फॉर्म भरून बाहेर येताना अजितदादांचा निरोप आला अजितदादांचा निरोप आला मला आमच्या ड्रायवर मी रॅलीत असल्यामुळे तो फोन रिसीव करता आला नाही पण मग मा त्यांनी माहिती घेऊन आमच्या ड्रायव्हरला फोन केला की सतीश पाटलांशी अर्जंट बोलायचं आहे अजितदादांचा अजित अजितदादांनी ड्रायव्हरला सांगितलं ड्रायवर पळत आला की अजितदादांना अर्जंट बोलायचं आहे मी त्या रॅलीत सोडून बाजूला गेलो म्हटलं बोला दादा नमस्कार म्हटलं डॉक्टर कुठे आहेत म्हटलं मी आत्ता फॉर्म भरून बाहेर आलो कुठला फॉर्म म्हटलं विधानसभेचा मग तुमचा ए बी फॉर्म मिळाला का म्हटलं ए बी फॉर्म मिळाला नाही पण मला विश्वास आहे की ए बी फॉर्म मिळेल नाही म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म अजून मिळाला नाही तुम्ही कशाला काही करतात म्हटलं विषय तो नाही मी फॉर्म भरला आहे उद्या नाही मिळाला तर काही विषय नसतो मी वेगळा विचार करू शकतो ठीक आहे म्हणजे मोठ्या साहेबांशी बोला त्यांच्या शेजारीच मोठे साहेब मिटिंगच चालली होती ती कोणाला तिकीट द्यायचं फिक्स मोठ्या साहेबांनी विचारलं म्हटलं डॉक्टर तुमच्या विरोधात जनमताचा कौल दिसतो म्हटलं जनमताचा कोल म्हणजे कोणाचा काही ठराविक को लोक सांगत आहेत की जनमत सांगत आहेत नाही म्हटलं जे तुमच्या जिल्ह्यातले नेते आहेत त्यांचा विरोध आहे की सतीश पाटील निवडणार नाही म्हटलं साहेब आप शेवटी तुम्ही माझे नेते आहात तुम्ही घेणार तो निर्णय मला मान्य आहे म्हटले डॉक्टर तुमच्या घरात कोणाला तिकीट दिलं तर चालेल का तुम्हाला सोडून म्हटलं साहेब माझं तिकीट कट होतं आणि मी दुसऱ्याचं नाव कसं सुचवू शकतो मग म्हटलं तुम्हाला काय वाटतं म्हटलं साहेब काळ्या दगडावरची रेगी की सतीश पाटील तुम्हाला विश्वास आहे म्हटलं साहेब विश्वास आहे ठीक आहे म्हणे पण विचारपूर्वक निर्णय घ्या म्हटलं साहेब विचारपूर्वकच सांगतो की सतीश पाटीलच निवडून येईल तुम्ही विश्वास ठेवा ते म्हटलं ठीक आहे मी तुला उद्या अकरा वाजता ए बी फॉर्म पाठवतो आणि खरोखर दुसऱ्या दिवशी माझा अकरा वाजता ई बी फॉर्म मला मिळाला आपल्याला सांगायला मी खरं म्हणजे या गुपितं मी आपल्याला सांगतो या माध्यमातनं की चौदाला पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव एरंडोल मतदारसंघात नरेंद्र मोदी साहेबाची सभा झाली त्यावेळेची पंतप्रधान लोकसभेनंतर सहा महिन्यात तिथे आले एकमेव सभा झाली प्रचंड लाखो म्हणजे लाखो लोकांचा जनसमुदाय मतदारसंघात होता सतीश पाटील कसा निवडून येईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता पण तेव्हासुद्धा या लाटेत सतीश पाटील एकटा या त्या धुळे जळगाव नंदुरबारमध्ये एकटा राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला mm. आणि निवडून आल्यानंतर सत्कार सोहळा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झाला त्यावेळेला सुनील तटकरे आमचे अध्यक्ष होते दिलीप वसे पाटील आणि हे सगळे प्रमुख होते प्रत्येक जे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले त्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता mm. पवार साहेबांनी सांगितलं हे सगळे सत्कार थांबवा पहिला सत्कार करा सतीश पाटलाचा की सगळे तुम्ही जे बसले आहेत त्यांनी विरोध केला होता की सतीश पाटलाला तिकीट देऊ नये पण त्याच्यावर विश्वास ठेवून मी त्याला तिकीट दिलेला आहे तो मोदी साहेबाची सभा होऊन देखील निवडून आला आहे त्याचा पहिला सत्कार करा आणि सत्कार करा आणि त्याला आजच्या आज राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून पत्र द्या आणि त्याच्यावर जबाबदारी टाका मला वाटतं हा जो विश्वास आहे तो आदरणीय साहेबांचा मी कमवला आहे म्हणून मी त्यांचा मावळा म्हणून सांगतो आज आपण जो प्रश्न विचारला की ही जागा शिवसेनेला उभाटायला जाईल मग तुमचं काय मी सांगेन की हा प्रश्न मी पवार साहेबांना देखील विचारला होता दे। जयंत पाटलाला देखील विचारला होता त्यांनी सांगितलं की आपण सगळ्या पक्षांनी म्हणजे काँग्रेस असेल उभाटा असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनीच सर्वे केला की इलेक्टेड मेरिट ज्या मतदारसंघात ह्या गद्दार आमदाराला पाडण्यासाठी जी ज्याचं इलेक्टेड मेरिट असेल त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आज सांगायला मला आनंद होईल की जो सर्वे झाला आहे त्याच्यात सतीश पाटील हल्लीच्या आमदारापेक्षा सहा सात टक्क्यानं पुढे आहे त्यामुळे पराभूत होण्यापेक्षा इलेक्टेड मेरिटवर माझं तिकीट होईल याचा मला विश्वास आहे